जमीर अब्दुल गनी कुरेशी शेख यांचे न्यू गुजरात पान स्टॉल नावाने शिवाजी रोड टेकाबडे बिल्डिंग समोर 1960 पासून पान टपरी होती। त्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता, परंतु अभय बंसलाल मुत्था व त्यांच्या कुटुंबियांनी जमीर कुरेशी यांच्या विरोधात त्यांची टपरी हटवली। याच टपरीच्या जागेवर जुने चारचाकी वाहन तसेच 8 ते 10 मोठे लोखंडी प्लॅटफॉर्म व मोठे पत्र्याचे शेड उभारले आहे। या जागेवरील वाहने व पत्रे हटविण्यासाठी नगर परिषदकडे जमीर कुरेशी यांनी तक्रार दाखल केली, परंतु त्यांची दखल न घेतल्याने जमीर कुरेशी यांनी दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी उपोषणाला बसले। दुसऱ्या दिवशी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी श्रीरामपूरचे सर्कल साहेबांनी उपोषणाची दखल घेऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले, परंतु नगरपालिका अधिकाऱ्यांनी संगनमत करून सदर व्यक्तींना पाठिंबा दिला म्हणून पुन्हा एकदा दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी उपोषणाला बसले आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी 26 जानेवारी 2023 ला उपोषण मागे घेतले। याबाबत न्याय न मिळाल्याने जमीर अब्दुल गनी शेख पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत। जमीर गनी कुरेशी शेख, श्रीरामपूर, राणा श्रीरामपूर। गेली 50-60 वर्षापासून आमची एक छत्रपती शिवाजी महाराज रोडवर एक पानटपरी होती। वडलाबरी पानटपरी असताना आम्ही ती पानटपरी चालवत होतो आणि तिथं आमच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता। आम्हाला गेले 50 वर्षात कोणत्याही प्रकारचा अडथळा अडचण आली नाही, पण नवीन बिल्डिंग मालकाने आम्हाला अतिक्रमण नावाखाली आमची टपरी काढलेली आहे। त्या टपरीला इंस्टॉलर असताना, कोर्टात केस चालू असताना, कोर्टाचा आमच्याकडून निकाल लागलेला असताना सुद्धा आम्हाला बेजबरीने गुंड प्रवृत्तीची लोक आणून ती टपरी मालासाहित्यातून काढून नेलेली आहे। ती टपरी परत त्या जागेवर बसावी या कारणाने मी आज जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहे। समोरची व्यक्ती ही खोटे नाटे अर्ज करून आमच्या घरचे उचापाचक पण सुद्धा करत आलेला आहे। तो गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्याकडं आळमाप 2 नंबरचा पैसा आहे। त्या पैशाच्या जोरावर तो कोणालाही त्रास देण्याचा हट सोडत नाही। मेहरबान साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती आहे। जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, जिल्हा अहमदनगर यांनी आम्हाला न्याय द्यावा ही आम्ही मनापासून नम्र विनंती करतो।